कोणताही सण असला तरी पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना आपलं कर्तव्य हे बजवावं लागत असतं. आजही भावा बहिणीच्या नात्यातील प्रेमाचा सण असलेल्या रक्षाबंधन सणाच्या दिवशी अनेक पोलीस कर्मचारी आपल्या कुटुंबाला दूर ठेवून कर्तव्यावर हजर असल्याचं पाहायला मिळत आहे. या कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्यांच्या भावना लक्षात घेत जळगाव शहरातील खान्देश कन्या महिला मंडळातर्फे रक्षाबंधन साजरे करण्यात आले आहे. जळगाव शहरातील विविध पोलीस स्थानकात कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना यावेळी भगिनींनी राखी बांधून आपली सामाजिक बांधिलकी जोपण्याचा प्रयत्न केला आहे. खान्देश कन्या महिला मंडळाच्या अध्यक्षा मंगलाबारी यांच्या नेतृत्वात हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम यावेळी संपन्न झाला. याप्रसंगी उपाध्यक्ष वंदना काटोले, सचिव माया येऊल, संगीता खलसे, लीलाबारी आदींची याप्रसंगी उपस्थिती होती. या संदर्भात खान्देश कन्या महिला मंडळाच्या अध्यक्षा मंगलाबारी व पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांनी अधिक माहिती दिली आहे. जुगल पाटील, ईबीएम न्यूज, जळगाव. आमचे पोलीस बांधव भावांना राखी बांधण्याचं म्हणजे माझं दरवर्षीच असतं. पण एक वेळ अशी असते की त्यांना वेळ नसतो जायला यायला, आणि त्यांनी कोरोनाच्या काळात इतके चांगले कामं केले का मला कुठेतरी मनामध्ये असं वाटतं की एवढ्या चांगल्या कामामध्ये आम्ही आमच्या भावांना आम्ही मानलं पाहिजे, राखी बांधली पाहिजे. आणि त्यांच्यामुळे म्हणजे जे पोलीस आहे, खाकी आहे, त्यांच्यामुळे खूप काही संसार बसत आहे आणि खूप संसार बसवायमध्ये त्यांचंही मला खूप सहकार्य राहतं. म्हणून मला माझ्या पोलीस बांधवांच्याविषयी नेहमी कायमच प्रेम असतं की आमच्या पोलीस बांधवांच्यामध्ये मी कायमच असते, कारण त्यांचं खूप सहकार्य असतं आणि ते ओळखू शकतात की म्हणजे एक महत्त्वाचा विषय एकदम मी एवढं मनापासून सांगते की पोलीस पोलीसच राहतो आणि आरोपी त्यांनाच ओळखले येतं, त्यामुळे मी पोलिसांना खूप मानते आणि ते त्यांचे घरदार संसार परिवार सोडून ते आपल्या लोकांसाठी खूप सहकार्य करत असतात. त्यांच्यामुळे आजपर्यंत मी 1500 संसार जुडवलेले आहे, त्यांचं खूप सहकार्य आहे आणि मला त्याच्यामुळे असं वाटतं की आपल्या भावांना आपण राखी बांधली पाहिजे. ठीक आहे. पोलीस स्टेशन जळगाव शहर येथे माननीय मंगलाताई बारी यांनी आज सर्व पोलीस बांधवांना रक्षाबंधनात कार्यक्रम त्यांच्या हस्ते करण्यात आला. सर्व पोलीस अंमलदारांना त्यांनी राखी बांधलेली आहे आणि असंच त्यांचं बहिणीचं प्रेम आमच्यावर राहू द्या. आम्हीसुद्धा भावाप्रमाणे त्यांचे रक्षण करू. Hello guys, please like, comment and subscribe our channel.